दुसरी गोष्ट विश्वास नांगरे पाटील आरोपी गुन्हेगार गुन्हा करता है पण एक ना एक पुरावा सोडून जाता है गावदेवी पोलीस स्टेशनला जी हार्ड डिस्क है ना ती एक दोन दिवसाच्या रेकॉर्डिंग ची नहीं है। अहो तुम्हाला सांगतो शरद पवार एवढे कु राजकारणी शरद पवार एवढे घाणेरडे राजकारणी गलिच्छ राजकारणी कोणीच नाहीत। मला जिथं जिथं फिरवलं त्यातही शरद पवार आहेत। मराठा युवकांची दिशाभूल करणारे शरद पवार आहेत। जाती जातीमध्ये विभागणी करणारे शरद पवार आहेत। डिमार्केशन करणारे शरद पवार आहेत। आणि हे कट सुद्धा शरद पवारांचाच होता। डंके की चोट पे सांगतो एक्झॅक्टली राष्ट्रवादीचा हाच आरोप तुमच्या विरोधात की जेव्हा शरद पवारांच्या घरावरती मोर्चा गेला त्या मोर्चाला चिथावणी तुम्ही दिलेली होती आणि तुम्ही यासाठी दिली कारण तुमचं असं मत आहे की शरद पवारांच्या राजकारणाचा वरती तुमचे आक्षेप आहेत। अहो मला एक सांगा सगळ्या माध्यमांचे प्रतिनिधी होते मी युक्तिवाद करत होतो 4:30 वाजेपर्यंत तिथलं CCTV फुटेज बघा कोण शरद पवार किस मिट्टी की चीज आहेत ते काय राष्ट्रीय नेते आहेत शरद पवार काय आहेत मला सांगा। शरद पवारांना व्यक्तिगत आमचं काय शरद पवार हे शिन झालेले त्यांना काय म्हणतो आपण विड्रॉल सिम्पटम्सवाले राजकारणी आहेत ते काय करू शकतात त्यांच्या हातात काय मी त्यांना काही मोठं मानत नाही। त्यांना काय वाटतंय की काहीतरी करून ओढताण करून भेग पाडून कट रचून हे सगळं करावं ही शरद पवारांची भूमिका असेल आमची भूमिका नाही। महाविकास आघाडी मार्फत महाविकास आघाडी सरकार मला अटक करण्याचा प्रयत्नात होती असा कॉप्लेस कोर्ट फडणवीसांनी केलाय आपली प्रतिक्रिया। दिलीप वळसे पाटील संजय पांडे विश्वास नांगरे पाटील तुम्हाला सांगतो आणि दिलीप वळसे पाटलाच्या तोंडातून काल एक बरोबर शब्द निघालेला आहे कट 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 कट। त्या कटाचा मतदारार्थ लक्षात घ्या। मला ज्या दिवशी ST महामंडळातील कष्टकऱ्यांच्या इनोसेंट कष्टकऱ्यांना शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला असं दर्शवून अटक करण्यात आली होती त्या अटकेच्या नंतर एक शृंखला सुरुवात झालेली होती। पोलिसांना माहिती होतं विश्वास नांगरे पाटीलला माहीत होतं की मी जे आहे ते कोर्टामध्ये युक्तिवाद करत होतो परंतु त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी दुसरं शिजत होतं आणि ते शिजलेलं माझ्या अटकेनंतर माझ्या लक्षात आलेलं होतं आणि ते असं होतं DCP जे बदलून आणण्यात आले होते श्री निलोटपाल त्या निलोटपालांनी वारंवार मला ज्यावेळेस रात्री पोलीस ठाण्यामध्ये लॉकअपमधून आणण्या जात होतं मला माहिती नाही की कशासाठी रात्रीची वेळ निवडली जात होती। मला बोलवलं जायचं मला बसवलं जायचं आणि जी चर्चा केली जायची ती शरद पवारांच्या हल्ल्याच्या संबंधातून कमी होती आणि दोनच बाबतीमध्ये फिरवलं जायचं नागपूर दुसरं फिरवलं जायचं RSS तिसरं फिरवलं जायचं राईट विंग ॲक्टिव्हिस्ट चौथं फिरवलं जायचं माननीय श्रद्धेय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संबंधानं कधी कधी भेटी झाल्या काय काय भेटी झाल्या आणि मी म्हणायचो मिस्टर ऑफिसर निलोटपाल आणि त्यांच्यासारख्या इतर दोन अधिकाऱ्यांना सुद्धा म्हणत होतो मिस्टर निलोटपाल तुम्ही चुकीचं तपास करताय देवेंद्रजी यांचा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही आणि माझाही संबंध नाही परंतु वारंवार हेच पाहण्यात आलं की काहीतरी करून फ्रेम केलं जावं त्याच्याही पुढं जाऊन सांगतो मी। ज्यावेळेस इतर काही पोलीस स्टेशन्सला नेण्यात आलं होतं त्या तिथंसुद्धा IPS ऑफिसर हेच बोललं जायचं आणि मी म्हणायचो की तुम्ही मला अरेस्ट केलेली आहे तुम्ही दोषारोपपत्र करा परंतु तुम्ही अशा प्रकारे खोट्या खोट्या गोष्टींमध्ये कोणाला अडकवू शकत नाहीत अशा प्रकारे मी त्यांच्या त्या युक्तिवादाला पूर्ण विराम देत होतो। त्याच्या बैठकी झाल्या अधिकाऱ्यांच्या नांगरे पाटील जिथे होते किंवा संजय पांडेंचा तुम्ही उल्लेख केला वळसे पाटलांचा उल्लेख करताय तुमच्याकडेच आहेत तुम्ही जुन्ना मला अटक केल्याच्या नंतर एक दोन दिवसातलं फुटेज काढा बघून घ्या आणि दुसरी गोष्ट विश्वास नांगरे पाटील आरोपी गुन्हेगार गुन्हा करताय पण एक ना एक पुरावा सोडून जाताय गावदेवी पोलीस स्टेशनला जी हार्ड डिस्क आहे ना
ती एक दोन दिवसाच्या रेकॉर्डिंगची नाही आहे, ती कमीत कमी दोन वर्ष राहणारी हार्ड डिस्क आहे। हे मला तेथील पूर्वी जो सन्माननीय पोलीस इन्स्पेक्टर होते, PI होते, त्यांनी मला सांगितलेलं आहे। ती आणा कोल्हापूरची, तुम्ही फुटेज आणा, तुमच्या लक्षात येईल पुराव्यानिशी डंक्याची चोट पे कशा प्रकारचा कट होता। दिलीप वळसे पाटलाच्या तोंडून ते खरा शब्द निघाला, कट कट कट। आणि याच्यामध्ये मास्टर माइंड शरद पवार, कारण शरद पवारांच्याच काळात दाऊद इब्राहिम किती मोठे झाले, आमच्या हिंदुस्थानातल्या लोकांना मारून गेला, पळून गेला, आता येईल। परंतु तो काळ शरद पवारांचा, म्हणून मी म्हणतो शरद पवारांचं मस्तक ह्या आजारात सुद्धा खूप चालतंय। आणि म्हणून मला सांगायचं आहे की हे कट होता, हे कटच आहे।